शास्त्रीय आणि अभंगांच्या क्षेत्रात ज्यांच्या स्वरांनी नवा अध्याय निर्माण केला असे स्वरांचे बादशाह म्हणजे पंडित भीमसेन जोशी. शास्त्रीय संगीतावर कमालीचं प्रभुत्व आणि खड्या आवाजाच्या बळावर रसिक मनामध्ये चिरंतन स्थान निर्माण करणाऱ्या पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या गायन प्रवासाला बी न्यूजचा उजाळा. काही व्यक्ती कलेची दैवी देणगी घेऊन जन्माला आल्या आणि आपल्या योगदानानं त्यांनी कलेचं क्षेत्र समृद्ध बनवलंय. अशा महान गायकांपैकी एक म्हणजे दिवंगत पंडित भीमसेन जोशी. कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यामध्ये गदग इथं 4 फेब्रुवारी 1922 साली जन्मलेल्या भीमसेन जोशींचा बालपणापासूनच संगीताकडे असलेला ओढा घरच्यांना पसंत नव्हता. वडिलांसोबतच्या मतभेदांमुळं अखेर भीमसेनांनी 1933 साली वयाच्या 11व्या वर्षी घर सोडलं आणि ते ग्वाल्हेरला गेले. उस्ताद अब्दुल करीम खां, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिस्मिल्ला खां यांचं गायन वादन त्यांनी ऐकलं. सुरुवातीला ते इनायत खां यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंधर इथं पंडित मंगतराम यांच्याकडं आणि ग्वाल्हेर इथं राजा भैया पूंछवाले, त्यानंतर रामपूर इथं मुश्ताक हुसेन खां यांच्याकडं प्रशिक्षण घेऊन भीमसेन पुन्हा घरी परत आले. त्यानंतर त्यांनी रामभाऊ कुंदगोळकर यांचं शिष्यत्व स्वीकारलं. सवाई गंधर्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामभाऊ यांच्या किराणा घराण्याच्या मार्गदर्शनाखाली भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. या काळात तोडी, पुरया, मुलतानी अशा रागांवर रोज 8 तास मेहनत करत असत. प्रशिक्षणानंतरही ते रोज 16 तासांचा रियाज करत होते. भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल 1942 साली वयाच्या केवळ 19व्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. सवाई गंधर्वांच्या षष्टब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक महान गायक मिळाला. भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी ते ठुमरीही अतिशय छान गात. भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचं वैशिष्ट्य असं की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चिजा हिंदुस्थानी पद्धतीनं गाऊन दाखवत, त्यामुळं त्यांचं गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झालं. आपल्या स्वरांची नदी जगाच्या 10 दिशांना अथंग वाहणाऱ्या संगीत सम्राट तसंच ख्याल गायकीसाठी सर्वश्रुत असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली अनेक भजनं अजरामर झाली आहेत. शास्त्रीय संगीत आणि भजन यासह त्यांनी अनेक चित्रपट गीतं ठुमरी देखील वेगळ्या शैलीत गायल्यामुळं देश विदेशात त्यांच्या आवाजाचे चाहते निर्माण झाले होते. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. गायनाच्या क्षेत्रात इतिहास निर्माण करणाऱ्या पंडित भीमसेन जोशी यांचा स्वर 24 जानेवारी 2011 साली कायमचा थांबला. पंडितजी आज आपल्यात नसले तरी त्यांचं संगीत क्षेत्रातील योगदान जगभरातील रसिकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील यात शंका नाही. बी न्यूज साठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.